समन्वय नगर नंबर 2 मध्ये असलेल्या खड्यांच्या पाण्यामध्ये विषारी जलपर्णी वनस्पतीची अनिर्बंध वाढ झालेली आहे. त्यामुळे विविध प्रकारचे डास आणि विषारी कीटक मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना प्रभावित करीत आहे. तरी या विषारी जलपर्णी वनस्पतीची विल्हेवाट त्वरित करण्याची मागणी नागरिकांद्वारे होत आहे. समन्वय नगर नंबर 2 येथे बंद पडलेली खदान आहे आणि परिसरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी या बंद पडलेल्या खदानमध्ये सोडण्यात आलेले आहे. परिणामी परिसरात दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा मोठा पाणी साठा या खदानमध्ये जमा झालेला आहे. यावर्षी या पाणी साठ्यामध्ये जलपर्णी या विषारी वनस्पतीची अनिर्बंध वाढ झालेली आहे. त्यामुळे विविध प्रकारचे डास आणि विषारी कीटक मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांना प्रभावित करीत आहे. विशिष्ट प्रकारचे डास परिसरातील नागरिकांना चावल्यामुळे शरीरावर मोठे लाल डाग तयार होऊन शरीराच्या त्या भागात प्रचंड खाज व सूज येत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. गोवा संसर्गजन्य जीव घेणार रोग आहे. सदर जलपर्णी विषारी वनस्पतीची योग्य विल्हेवाट लावून संपूर्ण परिसरात कीटकनाशकाची फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करणे आवश्यक आहे. अन्यथा डेंग्यू सारख्या जीव घेणार रोगाचा प्रसार संपूर्ण शहरात होईल. तसेच सध्या COVID-19 या रोगाची साथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची त्वरित गंभीर दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे. संबंधित खदानच्या परिसरात वामन नगर, समता कॉलनी नंबर 1, 2, 3, गजानन कॉलनी, जिया कॉलनी, मिल्लत कॉलनी, अहबाब कॉलनी, टीचर्स कॉलनी, नूर रेसिडेन्सी, सन्मय नगर नंबर 1 व 2, एकता कॉलनी आणि मोठे रहिवासी परिसर असून घनदाट वस्ती आहे. सदर वस्त्यामध्ये शहरातील सुशिक्षित वर्ग राहत आहे, ज्यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. शहराच्या लोकसंख्येचा एक मोठा प्रवर्ग आरोग्य धोक्यात आला आहे. तरी संबंधित विभागाने तसंच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन खदानमधील विषारी जलपर्णी वनस्पतीची विल्हेवाट करावी अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.